आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत आणि आता वेळ झाली आहे स्पीड न्यूज या आमच्या बुलेटिनची. पण एक मोठी बातमी हाती येते आहे, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित काही कंपन्यांवर आयकर विभागानं पुन्हा छापे घातले. आयकर विभागानं पार्थ पवार यांच्या मुंबईतल्या कार्यालयात काही दिवसांपूर्वी छापा घातला होता. इथून काही कागदपत्रही जप्त केली होती. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, आयकर विभागाची काय कारवाई सुरू आहे, कुठे कारवाई सुरू आहे, सविस्तर सांग. म्हणजे कारवाई गेल्या 6 दिवसांपासून सुरू आहे. त्या कारवाईचा हा अंतिम टप्पा आहे. आज विशेष करून काही अधिकारी आणि काही व्यक्तिगत जे खाजगी संस्था असतात, म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट असतील किंवा दुसऱ्या काही ज्या आर्थिक क्षेत्राशी संबंधित काही तज्ज्ञ असतील, यांची टीम बोलवली गेलेली आहे. या टीमच्या माध्यमातून जे काही कागदपत्र आयटी विभागाने म्हणजे आयकर विभागाने जप्त केलेले आहेत त्याची स्क्रुटिनी केली जाईल, पंचनामा केला जाईल आणि त्यानुसार एक अर्जी तयार करून किंवा एक संपूर्णपणे अहवाल तयार केला जाईल आणि तो अहवाल तपासाकामी पुढे वापरला जाईल. आता ही जी माहिती मिळालेली आहे ती आयकर विभागाकडे देण्यात आलेली आहे. पण जर आपण पूर्ण 7 दिवसाचा टप्पा पाहिला तर वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या कंपन्या ज्या आहेत असं आयटी विभागाचं म्हणणं आहे. म्हणजे एक मुख्य कंपनी आहे, त्याच्याशी जुडलेल्या असंख्य कंपन्या आहेत, त्यांच्या मार्फत बेनामी ट्रान्झॅक्शन झालेले आहेत. काही सेल कंपन्या आहेत, त्या सेल कंपन्यांची देखील आम्ही चौकशी करतोय. ते त्या संदर्भातले जे कागदपत्र आहेत ते आर्थिक तज्ज्ञ जे आहेत या सगळ्या आयकर विभागाशी संबंधित त्यांना बोलून त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांची छाननी केली जाते आणि ती छाननी केल्यानंतर मुख्य कागदपत्र जे आहेत त्यांचा पंचनामा करून ते ताब्यात घेतले जातील अशी प्रक्रिया आज देखील सुरू आहे. मुंबईचे कार्यालय आहे आणि जवळपास आज सकाळपासूनच ही छाननीची प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे. त्यामुळे नेमकं आता या आजच्या कारवाईतून आयकर विभागाच्या हाती काय लागतं, कारण का आकडे मोठे सांगितले जात आहेत, कंपन्यांची नावं खूप आहेत अशी सांगितली जात आहेत, पण नेमकं यातून सगळं पुढे काय निघेल ते आयकर विभाग जे आहे ते येत्या काही दिवसामध्ये स्पष्ट करेल असं देखील आयकर विभागाचं म्हणणं आहे. त्यामुळे नेमकं आयकर विभागाला किती का हाती लागलेलं आहे हे आयकर विभाग थोड्या दिवसात जाहीर करणार आहे. अजित, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे पार्थ पवार यांच्या कंपन्यांवरच्या कारवाईचा आज शेवटचा टप्पा आहे. काही कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे आणि पुढच्या 2 दिवसात या धाडीत नेमकं काय सापडलं ते औपचारिकपणे जाहीर केलं जाईल.